नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर अथवा पंचांग बदलणं नव्हे, तर नूतन वर्षाप्रित्यर्थ परंपरेची गुढी उभारतानाच त्याला काळानुरूप नव्या संकल्पनांची जोड देणं. आणि हाच हेतू मनात ठेवून डोंबिवलीतील स्वाती जोशी यांनी सौर ऊर्जेवर फिरणारी गुढी तयार केली असून त्यातून सौर ऊर्जेच्या अधिकाधिक वापराचा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आजकाल मोठ्या गुढीबरोबरच गाडीत, कार्यालयात, टेबलावर ठेवता येतील अशा छोट्या आकाराच्या गुढ्या देखील बाजारात येऊ लागल्यात. अशा शोभिवंत गुढ्या भेटवस्तू म्हणून एकमेकांना देण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह व्यावसायिक असणाऱ्या स्वाती जोशी यांनी सौर ऊर्जेवर स्वतःभोवती फिरणारी गुढी तयार केली आहे. सौर पॅनलद्वारे ही गुढी स्वतःभोवती फिरते. पारंपरिक ऊर्जेपेक्षा आपण सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा असं वाटलं आणि म्हणून मी लोकांना याच्यातनं संदेश मिळेल थोडासाच. मोठी गुढी आपण उभारतोच पण याच्यातनंही आपण काहीतरी संदेश देऊ शकतो म्हणून मी ही गुढी तयार केली. ह्या गुढीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गुढी घराबाहेर उन्हात ठेवल्यावर ती स्वतःभोवतीही फिरतेच, त्याचबरोबर गुढीत बसवलेल्या आणखी एका सयंत्रामुळे ती घरामध्ये ट्यूब अथवा LED दिव्याच्या प्रकाशातही फिरू शकते. सूर्याच्या उष्णतेवर स्वतःभोवती 360 अंश गोलगोल फिरते आणि त्याच्यावर जेवढा तुम्ही प्रकाश पडेल तेवढा ती स्वतःभोवती गोलगोल पूर्ण फिरू शकते. गुढी ही नाविन्याचं प्रतीक असते. नुसता सण साजरा न करता त्यातून सामाजिक आणि पर्यावरणपूरक असा सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी ही सौर गुढी निश्चितच उपयुक्त ठरेल. अशा प्रकारची अभिनव संकल्पना राबवल्याबद्दल स्वाती जोशी या निश्चितच कौतुकास पात्र आहेत. विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.